कळेना मला. अच्छा पहिलं प्लेन घे. मन माझे मला कळेना, सूर त्याचा मला मिळे. मग पहिला जसं तसं सेकंड घे. मला मिळेना मन माझे मला कळेना, सूर त्याचा मला मिळेना. करेक्ट. स्वैर हे खुळे मन पाखरू धरी, ध्यास कोणता कळेना. करेक्ट. संपदाजी तुम्हाला कसं वाटतं हे गाणं कंपोजिशन? खूप दिवसांपासून इच्छा होती. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय गाताना, मजा येते. कंपोजिशन बद्दल काय बोलाल तुम्ही? कंपोजिशन बद्दल काय बोलू अजून. मोहितने इतकी छान ट्यून केली, इतके छान शब्द त्याने लिहिलेत, मला खूप मजा येते. शब्द लिहिण्यामध्ये वहिनीचा पण हात आहे, अर्थात अश्विनी आणि मोहित दोघे पण. तर आपण त्याच्याकडून पण काहीतरी जाणून घेऊया. तर मोहितजी, तुम्ही काय सांगाल या गाण्याबद्दल? जेव्हा तुम्ही सुरुवात केली म्हणजे खूप वेळ गेला, जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वी हे गाणं तयार झालं होतं. आणि गाणं तयार झाल्याबरोबर माझ्या डोक्यात संपदाचाच म्हणजे आवाज होता की हे गाणं संपदाच्या आवाजात व्हायला हवं. किती छान. आणि आज उगवलाय तो दिवस आणि छान टेक चालू आहे. संपदा खूप चांगलं मनापासून म्हणते. पण मला एक विचारायचं आहे मोहितजी, की हे गाणं तुम्ही जेव्हा कंपोज करत होतात तेव्हा शब्द लिहिण्याचा म्हणजे तुम्ही तर करत होता शब्द, पण वहिनीचा ह्याच्यामध्ये कसा हात? नाही, ऍक्च्युली अश्विनीचाच हात आहे. अश्विनीनीच सुरुवात केली आणि बरंच तिनेच लिहिलेलं आहे. मी फक्त मध्ये मध्ये फिल इन द ब्लँक्स. अच्छा, रिकामा गाळलेला जागा बरोबर. वा वा वा, किती छान लिहिलंय वहिनीनी पण. त्यांचं पण अभिनंदन. आपण त्यांचं पण गाणं मुळात पंचमदा आणि त्यांच्या टीम ला ट्रिब्यूट म्हणून करतोय. म्हणून तुम्ही बघाल की म्युझिक आणि सगळं अरेंजमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट्स, आपण सॅक्सोफोन, रेशो रेशो पर्कशन्स, मादल मादल डुगी डुगी तुंबा सगळं. करेक्ट करेक्ट. अगदी 12 स्ट्रिंग गिटार विथ फेजर.
सगळं हे पंचमदांची जी खासियत आहे मग डिले इफेक्ट वगैरे, तर दिस इज गोइंग टू बी अ ट्रिब्युट टू पंचमदा अँड हिज टीम. नाही ऍब्सोल्युटली, कारण मला पण वाजवताना खूप मजा आली आणि त्याचबरोबर आमचे डायरेक्टर पण आहेत इथे जे काही दिवसानंतर मे बी काय प्रोसेस होईल त्याची, तर त्यांना पण आय थिंक त्यांना पण आवडलं असेल जे काय चाललंय आता आतापर्यंत. तर तुमचे काय इनपुट्स असतील तर नक्कीच तुम्ही बोलू शकता. गाणं पूर्ण होऊन देत मग जरा. अरे 100% करतायत मोहित. नाही ऑफकोर्स सगळं घडतंय खरंच. सगळं त्याची खूप जास्त मेहनत आहे याच्यामागे. 2 वर्षापासून मी बघते की त्याची धडपड आणि मग पहिले ते शब्द आणि मग नंतर मग ते हळूहळू मग ते फिलर्स. हा शो मधून येताना जाताना आमचं तेच चालायचं म्हणजे ते फिलर्स मध्ये तो म्हणायचा आता हा इथे असं टांग टांग म्हणजे असं ते सांगायचं होतं सगळं. ते सगळं डोक्यात आहे 2 वर्षापासून. व्हेरी गुड व्हेरी गुड. आदित्यला पण खूप मजा येते. कसा अनुभव होता आदित्य? हा चांगला अनुभव होता. आता काय करायचं ते काढून टाकू. संपदा संपदा दिसतोय आणि तिसरी पण दिसते. तिसरा हा पण ओके ठीक दिसेल. हो दिसेल. आणि मग मधून सेंटर मधन आपण संपदाला एंटर करूया. मी संपदा आहे. अच्छा संपदा तुम्ही करता. मी संपदा आहे. ओके काय संपदा. लेकिन कमाल हो गया लेकिन कि यार कि कितना मतलब इतने सारे शॉट इतने कम समय में हो गए. वो ऐसा ऐसा नहीं क्या क्या समझ के क्या रखा है. ये मिलिंद सावे हैं बाकी सारे सारे.